हुए नाम हुए बेनिशान कैसे कैसे जमीन खा गई नौजवान कैसे कैसे राष्ट्रभाषा राज्य भाषा मातृभाषा आणि भाषावार केलेली प्रांत रचना शिवाय आंतरराष्ट्रीय भाषा इंटरनॅशनल लँग्वेज इंग्लिश. हाय हाऊ आर यू फाईन गुड नाईट गुड मॉर्निंग Where are you going? Thank you. Sorry. I see English. आपापल्या भाषेचा अभिमान बाळगत समोरच्याच्या भाषेला तुच्छ लेखत एकमेकांच्या उरावर बसणारे आपण आणि इंग्रजीला ज्ञान भाषा पोटाची भाषा अर्थार्जनाची भाषा मानून तिचे तळवे चाटणारेही लांबी चालन करणारेही आपणच. परकीय भाषा इंग्रजी तिचे बटीक होऊन जगतोय आपण बटीक. बाकी मग एरवी मी फलाना मी आमका मी ढिमका. खर तर जगभरातल्या सगळ्या लोकांना समजते ती एकच भाषा आणि ती म्हणजे पैशाची भाषा. पैशाच्या भाषेसमोर सगळे स्वाभिमान अभिमान एका सेकंदात गळून पडतात नांग्या टाकतात. नंबर एकच्या स्पर्धेत उद्या जर का आर्थिक दृष्ट्या चायना बलाढ्य ठरला तर मग इंटरनॅशनल लँग्वेज आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून अख्ख्या जगाला झक मारत चायनीज भाषा स्वीकारावी लागेल.
जिसके हाथ में लाठी उसकी भैंस। अस्मिता स्वाभिमान भाषेचा काय नसतं, तुम्ही आर्थिक दृष्ट्या सबळ आणि मग तुम्ही म्हणाल की पूर्व दिशा असते इतरांसाठी। पैशाची भाषा कळते फक्त लोकांना, पैशाची भाषा। जे आपल्या कुटुंबात ते जगभर चालू आहे। जिसके हाथ में लाठी उसकी भैंस। पैसा पैसा पैसा। धन गोरा हो या काला हो, जग उसका जो पैसे वाला हो। घपले से मिले या रिश्वत से, बनता है मुकद्दर दौलत से। सच्चा है यहाँ कंगाल तो बेईमान है माला माल। ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है। मंग्याचं वडिलोपार्जित समुद्र किनारी असलेलं घर शेवटी जमीन दोस्त केलं गेलं। समुद्र किनारी राहण्याचा सामान्य माणसाला अधिकार नाही। आता होईल तिथे एखादा आलिशान हॉटेल। लोकशाही राज्यात निवडणुका होतात म्हणून सामान्य माणूस जिवंत आहे, नाहीतर यांनी पकडून पकडून पेटवून दिला असता सामान्य माणूस। कावळा कोणाचा आवडता तर कोणाचा ना आवडता, पण मला मात्र आवडतो कावळा। भले कावळा म्हटल्याच्या नंतर डोळ्यासमोर पिंड येतो, मृत्यू येतो, वर्ष श्राद्ध येत, पण मला आवडतो कावळा। पोपट चिमणी मोर यांच्यापेक्षा कावळाच जास्त आवडतो मला। सतत आपल्या आजूबाजूला वावरत मृत्यूची जाणीव करून देणारा कावळा आणि आपले पाय जमिनीवर ठेवणारा कावळा। कावळा मला खरा मोटिवेशनल स्पीकर वाटतो। I believe for every drop the rain falls, a flower grows. I believe that somewhere in the darkest night, a candle glows. I believe for everyone who goes astray, someone will come to show the way. I believe above the storms
smallest prayer can still be heard. गगनगिरी नाम तयान्ते घरो घरी श्री हरि 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 गगनगिरी श्री हरि गगनगिरी श्री हरि गगनगिरी नाम तयान्ते घरो घरी श्री हरि गगनगिरी नाम तयान्ते घरो घरी साम थोरांच्या ओठावरी साम थोरांच्या ओठावरी श्री हरि गगनगिरी नाम तयान्ते घरो घरी श्री हरि गगनगिरी नाम तयान्ते घरो घरी जर आपल्याला कुठेही कोणतीही अपरिचित किंवा संशयास्पद वस्तू दिसली तर त्या वस्तूला हात लावू नये. त्या गोष्टीची सूचना उपस्थित रेल्वे आणि पोलीस कर्मचारी यांना द्यावी. धन्यवाद. मुंबई जिवंतपणीच ज्यांना या जगाच्या या इहलोकाच्या पलीकडे जाणं शक्य झालं अशा सिद्ध व्यक्तींचं शिष्यत्व पत्करण्याचे वेध नवनिर्मितीत गुरफटून पडलेल्यांना का बरं लागतात. नवनिर्मितीचा ध्यास असणं म्हणजे याची देही याची डोळा या इहलोकाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करण्यासारखंच असतं का? अज्ञातातून ऐकू येणारी हाक नेमकी कोणाची असते? पारलौकिक अनुभव घेणाऱ्या एखाद्या महंताची, देवाची, भूताची, की आपलं बीज ज्या गर्भात रुजलं त्या गर्भाची?